जादूटोणा विरोधी कायदा करण्याचं लेखी आश्वासन सध्याच्या सत्तारूढ शासनाने 1999 साली लेखी दिलं आणि आज 2013 साल चालू आहे. 14 वर्ष झाली. 14 वर्षामध्ये तर वनवास देखील संपतो, पण अजून देखील शासनाने हे विधेयक विधिमंडळात मान्य करून घेतलेलं नाही. आपण असं लक्षात घ्या की आजही महाराष्ट्रामध्ये अनेक पातळीवरच्या अंधश्रद्धा आहेत. डाकिन प्रथेमुळे 10 आदिवासी बहुल जिल्ह्यांच्या मध्ये अनेक भगिनींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. चमत्कार करून अनेक प्रकारचं फसवणूक माणसांची केली जाते. अंगामध्ये येऊन दहशत निर्माण केली जाते. नवस फेडण्याच्या नावाखाली देवळाच्या कळसावरनं मुलं खाली फेडण्याच्या गोष्टी घडतात आणि सर्पदंश झालेल्या माणसाला वैद्यकीय उपचाराऐवजी मांत्रिकाकडे नेलं जातं. या सर्व गोष्टींच्या विरोधात हा कायदा आहे. हा भारतातला या स्वरूपाचा पहिला कायदा आहे. तो महाराष्ट्रातले समाजसुधारक आणि संत यांच्या शिकवणुकीशी अतिशय सुसंगत आहे आणि देशातली संविधानातला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षणातला वैज्ञानिक दृष्टिकोन हा गाभा हे सगळे लक्षात घेता हा कायदा याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मंजूर करावा असा 14,000 व्यक्तिगत निवेदनांच्याद्वारे आम्ही आग्रह धरतोय. माझी अशी विनंती आहे की आपण या सोबतच्या निवेदनावर आपली सही करावी आणि ती पाठवावी. त्यामुळे आपला सहभाग मिळेल, आमचा उत्साह वाढेल आणि मुख्यमंत्र्यांना कायदा करण्यासाठी अधिक दबाव प्राप्त होईल.